महाराष्ट्रातील तमाम कष्टकरी शेतकऱ्यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष आयटक त्याचप्रमाणे किसान सभेच्या वतीने दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। ह्या दीपावलीच्या निमित्ताने कामगार कष्टकऱ्यांची एकजूट बळकट हो, त्याचप्रमाणे श्रमिकांच्या लढ्याला यश मिळो अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करतो। महाराष्ट्रातील आयटक संलग्न असलेल्या सर्व संघटनेच्या सर्व सभासदांना, किसान सभेच्या सर्व शेतकरी बांधवांना, त्याचप्रमाणे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जनसंघटनेतील सर्व कार्यकर्त्यांना, आम जनतेला कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आयटक आणि किसान सभेच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो। श्रमिकांची एकजूट, कामगारांची, शेतकऱ्यांची एकजूट बळकट हो, श्रमिकांच्या रागांना यश मिळो आणि यापुढील देशामध्ये कष्टकऱ्यांचं, श्रमिकांचं राज्य येऊ, आणि म्हणून आपण जी घोषणा देतो, इगा पिढ्या टोळो बळीचं राज्य येऊ, या पद्धतीने आपला व्यवहार या पुढच्या काळामध्ये व्हावा। श्रमिक असलेले आशा असतील, गटप्रवर्तक असतील, स्त्री परिचर असतील, ग्रामरोजगार सेवक असतील, ग्रामपंचायत कर्मचारी, वीज कर्मचारी, घरकामगार, मूलकर्णी, अंशकालीन स्त्री परिचर, त्याचप्रमाणे हातपंप दुरुस्ती देखभाल कर्मचारी, तमाम कष्टकऱ्यांच्या सर्व संघटना, घरकाम, मूलकर्णी, बांधकाम कामगार, त्याचप्रमाणे सर्व कष्टकऱ्यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष आयटकच्या वतीने शुभेच्छा देतो। आणि आयटकच्या वतीने 20 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या सर्व जनजागरण यात्रेला सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। इडा पिडा टोळो बळीचं राज्य येऊ दीपावलीच्या, भाऊबीजच्या आणि बलिप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा। बळीचं राज्य येण्यासाठी आपण काम करूया असा संकल्प आज करूया।